धुळे जिल्हा पोलिसांच्या वतीने अवैध धंद्यांना विरोधात कारवाईची मोहीम उभी करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या 3 आयसर जप्त करून त्यामध्ये असलेला तंबाखू जन्य गुटखा मोठ्या प्रमाणात जप्त करून कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी दिली. परराज्यातून महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याची मोठी प्रमाणावर अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती गुप्त माहितीदाराकडून प्राप्त झाल्यानंतर पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस निरीक्षक यांना सूचना देऊन धुळ्यातील सुरत बायपास रोड वरील महिंद्रा हॉटेलजवळ 3 आयसर जप्त करून हॉटेलमध्ये तंबाखूजन्य गुटखा असल्याची माहिती मिळताच त्या वाहनांना ताब्यात घेऊन त्यामध्ये तब्बल 1,37,00,000 गुटख्यासह 1,50,00,000 मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी दिली आहे. काल दिनांक 12 मे रोजी जी आपण धुळे जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांविरुद्ध एक मोहीम उभी केलेली आहे त्या मोहिमेच्या अंतर्गत LCB आणि आमच्या इतर सगळ्या धुळे जिल्हा पोलीसच्या टीमने मोठ्या प्रमाणावरती गुटखा 3 ट्रक भरून साधारण हा जप्त केलेला आहे आणि त्याची टोटल जर आपण केली तर 3 ट्रक्स मिळून टोटल 1,37,00,000 एवढा मोठा गुटखा हा आहे आणि त्यात 3 ट्रक्स पण आपण जप्त केलेला आहे. आता आपण फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंट ज्यांच्याकडे हा विषय असतो तर हा सगळा पुढील कारवाईसाठी आपण त्यांच्याकडे तो देणार आहोत आणि गुन्हे दाखल करणार आहोत आणि त्याच्याप्रमाणे योग्य कारवाई करणार आहोत. या कारवाईमार्फत आपण हाच संदेश देणार आहोत की अवैध धंद्यांना धुळे जिल्ह्यामध्ये आम्ही कुठेही थारा देणार नाही आणि त्यांच्याबद्दल अत्यंत कडक कारवाईच्या सूचना मी सर्व आमच्या पोलीस स्टेशनला दिलेल्या आहेत.